नमस्कार, मी डॉक्टर सुरेश. टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या समोर जे स्क्रीनवर दिसत आहेत त्यांना वर्ड क्लाउड असं म्हणतात. अशा पद्धतीचे वर्ड क्लाउड आपण कसे करायचे याची माहिती या व्हिडिओमधून मी देणार आहे. आपण गुगलवर सर्च केलं वर्ड क्लाउड मेकर तरी बऱ्याच वेबसाईट्स आपल्याला मिळतील. त्यात मी डेमॉन्स्ट्रेशन देण्यासाठी wordart.com या साईटची निवड केलेली आहे. या व्यतिरिक्त बऱ्याच साइट्स आहेत ज्याच्या माध्यमातून आपण असे वर्ड क्लाउड तयार करू शकतो. या वेबसाईटवर आल्यानंतर क्रिएट नाउ वर क्लिक करतोय. ही विंडो समजून घ्या. यामध्ये हे जे शब्द दिसत आहेत हे शब्द आपल्याला इथे लिहायचे आहेत. जे शब्द आपल्याला या वर्ड क्लाउड मध्ये म्हणजे या शब्दरूपी ढगामध्ये दिसतील याची सुरुवात मी काही शब्द टाईप करून या ठिकाणी करतोय. अशा पद्धतीने मी या ठिकाणी हे शब्द टाईप केलेले आहे. याचा शब्दरूपी ढग मला तयार करायचा आहे, वर्ड क्लाउड तयार करायचा आहे. यात ज्यावेळेस मी वेबसाईटवर आलो त्यावेळेस हे शब्द आधी जिथे होते हे शब्द आपल्याला इथून डिलीट करता येतात. इथे तीन ऑप्शन्स आपल्याला त्या संदर्भातले दिसतात. जो शब्द डिलीट करायचा आहे तो शब्द क्लिक करून रिमूव्हवर क्लिक करा. क्लाउड शब्द रिमूव्ह करायचा आहे, केला. क्लाउड सिलेक्ट केल्यानंतर रिमूव्हवर क्लिक केले. अशा पद्धतीने जे शब्द नको होते ते शब्द मी डिलीट केले. याशिवाय इथून या शब्दांचे फॉन्ट आपल्याला ठरवता येतात. यानंतर ह्या शब्दांची यादीमध्ये आपल्याला यांचा क्रम बदलता येतो. सो याचा क्रम आता मला वर या नद्यांच्या नावाच्या जवळ हवा आहे म्हणून मी अपवर क्लिक करतोय. अशा पद्धतीने अपवर क्लिक केल्यानंतर तो शब्द वर आलेला आहे. अजून जास्त शब्द ऍड करायचे असेल तर ऍड वर आपण क्लिक करू शकतो. जिथे कर्सर असेल त्या ठिकाणी तो शब्द ऍड होईल. इम्पोर्ट करायचं असेल एखाद्या वर्ड फाईल मधून तर ते आपण इथून इम्पोर्ट करू शकतो. पहिल्या टप्प्यामध्ये आपण इथे शब्द टाईप केलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये खाली आपल्याला त्याचे सेटिंग करायचे आहे. या ठिकाणी शब्द टाईप करत असताना आपल्याला कॅपिटल लेटर्स पाहिजे किंवा लोअर पाहिजे किंवा वेगवेगळे पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर शब्द टाईप करून झाल्यानंतर आता शेप म्हणजे कोणत्या शेपमध्ये आपल्याला तो क्लाउड हवा आहे तो शेप आपण इथून सिलेक्ट करायचा आहे. इथे अनेक ऑप्शन्स आहेत. या आकारामध्ये जो आकार आपण निवडू त्या आकारामध्ये ते शब्द त्या ठिकाणी येतील. त्या शब्दांची मांडणी त्या आकारात होईल. इथे खूप वेगवेगळे पर्याय आहेत. जो आपण पर्याय निवडू त्यावर सिलेक्ट करून आपण व्हिज्युअलाइज वर क्लिक केले या ठिकाणी की त्याचा प्रिव्ह्यू आपल्याला इथे दिसेल. जोपर्यंत आपण डाउनलोड करत नाही तोपर्यंत हे बदल जे आहेत ते बदल निश्चित होत नाहीत. वेगवेगळे या ठिकाणी पर्याय आहेत. आपण वेगळे पर्याय वापरू शकता, बघू शकता. एक एक प्रिव्ह्यू आपण बघून जो आपल्याला आवश्यक किंवा जो आपल्याला हवा आहे तो आपण यातून निश्चित करू शकतो. अनेक शेप फ्री अवेलेबल आहेत. आपण तो कोणतेही शेप त्यातून निवडू शकतो. शेप नंतर दुसरा ऑप्शन आहे फॉन्टचा. आपल्याला कोणता फॉन्ट हवा आहे जो फॉन्ट हवा असेल तो फॉन्ट आपण सिलेक्ट करू शकतो. सिलेक्ट केल्यानंतर
व्हिज्युअलाइज वर क्लिक करून त्याचे सॅम्पल किंवा प्रिव्ह्यू आपण या ठिकाणी बघू शकतो कसा दिसेल। त्यानंतर पुढचा ऑप्शन येतो लेआउटचा। लेआउट मध्ये हे सर्व शब्दांची जी काही मांडणी आहे किंवा जो जे ओरिएंटेशन आहे आडवे उभे ते इथून आपण बदलू शकतो। आता हॉरिझॉन्टल मुळे सगळ्या शब्द या पद्धतीने हॉरिझॉन्टल आहेत। रँडमवर क्लिक केल्यानंतर आपण व्हिज्युअलाइजवर क्लिक करा म्हणजे त्याचे प्रभाव आपल्याला लगेच दिसून येईल। यानंतर स्टाईलचा ऑप्शन येतो। स्टाईलमध्ये आपल्याला अनेक अजून सेटिंग करता येते। कलर कोणता किती आपल्याला बढत किंवा किती स्पष्ट हवा आहे ते आपल्याला करता येतो। बॅकग्राऊंड इमेज जर आपण काही देणार असं तर त्याचं सुद्धा आपल्याला ऑप्शन इथून घेता येतो। त्यानंतर या प्रिव्ह्यू विंडोच्या वर आल्यानंतर आपल्याला इथे अंडू रेडीचा ऑप्शन येतो, ॲनिमेट एडिटचा ऑप्शन येतो। एडिटमधून आपण एखादा विशिष्ट शब्द, आता हे कम्प्युटरने दिलेले रँडमली दिलेले, आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या शब्दाचं ओरिएंटेशन बदलायचं असेल, कमी जास्त साईज करायचा असेल तर तो आपण फिरवू शकतो किंवा कमी जास्त सुद्धा करू शकतो। लेआउटमधील एक मुद्दा सांगायचा राहिला होता, त्याकडे पुन्हा येतो। इथे वर्ड काउंटचा ऑप्शन आहे। वर्ड काउंट याचा अर्थ जे आपण शब्द लिहिले ते किती वेळा रिपीट होतील आणि टोटल एकूण शब्द किती होतील, तर हे ऑटो कम्प्युटर स्वतःहून घेतं। तो 300 आलेले आहेत म्हणजे हे एकूण शब्द 300 आहेत, रिपीट होऊन ते शब्द एकूण 300 झाले। आपण ते वाढवू शकतो किंवा आपण स्वतः डिफाईनवर क्लिक करून किती शब्द आपल्याला ते टोटल करायचे आहेत, आहे ते शब्द राहतील ते रिपीट होऊन होऊन एकूण टोटल संख्या ती जितकी आपल्याला हवी असेल तेवढी आपण घेऊ शकतो। आपल्याला वाटतं गर्दी जास्त होते आपण कमी सुद्धा करू शकतो। डेन्सिटी याचा अर्थ किती दाटीवाटीने ते एकमेकांच्या जवळ असतील, ती डेन्सिटी आपण वाढवू किंवा कमी करू शकतो। आता हे बदल आपण व्हिज्युअलाइज करून बघू। तर एकूण शब्द जे आहेत ते कमी झालेले आहेत। हा ऑप्शन आपल्याला लेआउटमध्ये येतो। अशा पद्धतीने या वर्ड क्लाउडमध्ये जाऊन आपण शब्द तयार करू, शब्द ॲड करा, शेप ठरवा, कोणत्या शेपमध्ये त्यांची मांडणी हवी, फॉन्ट ठरवा, लेआउट ठरवा आणि स्टाईल ठरवा। प्रत्येक वेळेस व्हिज्युअलाइज करून बघा म्हणजे त्याचं सॅम्पल आपल्या डोळ्यासमोर येईल। आणि हे झाल्यानंतर ज्यावेळेस निश्चित होईल त्यावेळेस आपण डाउनलोडवर क्लिक करा, कोणत्या ऑप्शन आपल्याला डाउनलोडचा हवा आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये हवा आहे, त्या फॉर्मॅटमध्ये ही फाईल आपल्या संगणकात डाउनलोड करता येईल। अशा पद्धतीने वर्ड आर्ट या वेबसाईटच्या मदतीने आपण शब्दांची मांडणी करणारा असा हा एक वेगळ्या पद्धतीचे वर्ड क्लाउड आपण तयार करू शकतो। धन्यवाद।